धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा, मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी, 2D इको, पीएफटी, अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75, मोबाईल नंबर 74-99-17-68-64। महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष युवा नेते सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर येथील काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष जावेदभाई शेख यांनी स्वयंप्रेरित संस्थेच्या मुलांना खाऊचं वाटप केलंय। महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर येथील काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष जावेदभाई शेख यांनी स्वयंप्रेरित संस्थेच्या मुलांना खाऊचं वाटप केलंय। यावेळी अल्पसंख्याक शहराध्यक्ष जावेदभाई शेख हे सी 24 तासशी बोलताना म्हणालेत की आमचे युवा नेते सत्यजी दादा तांबे हे व्यक्तिमत्व युवकांमध्ये खूप साधं व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे। युवक अध्यक्ष असताना त्यांनी नेहमीच काँग्रेस वाढीसाठी अहोरात्र काम केलंय। आयकॉन म्हणून त्यांच्याकडे युवक बघत असतात। एक प्रतिभावान आणि प्रेरणादायी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। त्यांचा वाढदिवस आम्ही सर्वजण साध्या पद्धतीनं साजरा करत आहोत। स्वयंप्रेरित संस्थेच्या मुलांना खाऊचं वाटप करण्यात येत आहे। अशा प्रकारे आपल्या नेत्याचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आलाय। यावेळी अल्पसंख्याक शहराध्यक्ष जावेदभाई शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद भाई पठाण, अफसर तांबोळी तसेच वसीम शेख, आसिफ खान, अमोल गायकवाड, मुशर्रफ शेख, फरदीन पठाण तसेच शेहवाज अली, जुनेद सय्यद, रिजवान सय्यद आदींसह मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थिती। महाराष्ट्र प्रदेश के माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही रायतवाडी येथे स्वयंप्रेरित संस्था के मुलांना आम्ही खाऊ वाटपाचा प्रोग्राम केला। आम्ही सत्यजित दादांना प्रोग्रामच्या आधी वाढदिवसाच्या आधी 2-3 दिवस आधी आम्ही भेटले होते। तेव्हा आम्ही दादाला विचारलं की दादा तुमचा आम्ही वाढदिवस थोडा जोरात साजरा करायचा आहे। दादांना म्हणलं तो जोरात साजरा ना करता, मी तो बाहेर आहे, जोरात साजरा ना करता, गोरगरीब माणसे तुम्ही मदत जेवढं करता येईल तुम्ही तेवढं करा आणि माझ्या त्यांच्याकडून दुवा घ्या। आज आम्ही रायतवाडी येते स्वयंप्रेरित संस्था येते लहान मुलांना खाऊ वाटायचे, त्याच्यामुळे आम्ही प्रोग्राम केले। दादाचं म्हणणं होता की आज फटाके गाजे वाजे ना करता माझ्या वाढदिवसानं त्यांची दुवा फक्त माझा मला भेटव यासाठी प्रयत्न तुम्ही करा। आणि आम्ही आज अल्पसंख्या शहरचे कमिटीचे कडून मी स्वतः शहराध्यक्ष शेख जावेद युनुस यांचे आम्ही माझ्या मित्रमंडळी यांचे सदस्य सगळे मित्रमंडळी आम्ही ते येऊन खाऊ वाटपाचं कार्यक्रम केलं। या आम्ही सगळ्या मित्राकडून या संस्थेच्या मुलाकडून आम्ही स्वतःहून आम्ही हेच प्रार्थना करतो की दादाला वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो आणि दादाचा आयुष्यात चांगलं घडावं आणि भारतातही चांगलं घडावं या निमित्ताने आम्ही हे प्रोग्राम केले। आमचे लाडके नेते सत्यजित तांबे आज यांचा वाढदिवस आहे। आम्ही आज जावेदभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आज इथं वृद्ध आश्रममध्ये लहान मुलांना खाऊ वाटपसाठी इथं आलो आहोत। आज सत्यजित तांबे यांचा वाढदिवस, मी अल्लाकडे प्रार्थना करेल का यांच्या यांना दीर्घ आयुष्य लाभो। आज संगमनेर नव्हे तर नगर महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सत्यजित तांबे यांचे नेतृत्व नवयुवकांना मान्य आहे आणि आज या आमच्या लाडक्या नेत्याला दीर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना करेल। तसेच नवयुवकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आपण बघत आहोत या वाढदिवसानिमित्त। आमचे सत्यजित तांबे हे नेते आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलेले आहेत
आज यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं छोटासा कार्यक्रम ठेवला। आज इथे आमचे सर्व मित्र मंडळी इथं उपस्थित राहिलो, त्याच्यामध्ये आमचे अल्पसंख्याकांचे अध्यक्ष जावेद भाई शेख, तसे सामाजिक व राजकीय कामात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व अफसरबाई तांबोळी, तसे आमचे प्रभाग क्रमांक 11 अध्यक्ष जुनेश सय्यद, आमचे युवा सहबाज अली शेख, तसे आमचे आसिफ भाई शेख सामाजिक कार्यकर्ते, वसीम भाई शेख जे श्रमिक नगर मधले कार्यकर्ते आहेत, आज सर्वजण इथं उपस्थित आहेत। अमोल गायकवाड भी इथं आलेले आहेत, मी सर्वांचा, तसेच आमचे मुशर्रफ भाई भी इथं उपस्थित आहेत। मी सर्व आलेले मित्रमंडळीचा इथं वाढदिवसाला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद करतो। आणि इथं आलेले विद्यार्थ्यांना आज आम्हाला खूप आनंद वाटला, का इथं विद्यार्थी जे अनाथ विद्यार्थी इथं बसलेले आहेत त्यांना इथं आम्ही चांगल्या जागी एक वाढदिवस साजरा करतोय। आत्ता आम्हाला अत्यंत आनंद होत आहेत की इथं आमच्या नेत्याचा आम्ही इथं वाढदिवस साजरा करतो आहेत। यानिमित्त मी एक जाताना एक शेर सांगतोय, जे आमच्या युवा नेत्याच्या समर्थनार्थ, फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, ओ शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचे भाचे, पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे व कर्तबगार संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सन्माननीय दुर्गाताई तांबे यांचे सुपुत्र, आणि ज्यांनी आपल्या युवक कर्दारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रमक कसं राहावं आणि काँग्रेसला आक्रमक रूप आणून देण्याचं फार महत्त्वपूर्ण काम ज्या युवा नेत्यांनी केलं, ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ओळख निर्माण करण्याचं काम सत्यजित दादांनी केलं, आणि काँग्रेसला जो युवा चेहरा पाहिजे होता महाराष्ट्रातनं, आणि तो युवा चेहरा आज आपल्या संगमनेर शहराचं सुपुत्र म्हणून ज्यांना ओळखलं जातं, युवकांचं आयकॉन, युवा नेता, आणि असे प्रत्येक जे बारूद असतं ते दादांना कसं सेम बसतं, असे आमचे सर्वांचे लाडके नेते सन्माननीय सत्यजित दादा तांबे यांचा आज वाढदिवस संगमनेर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येत आहे। आणि हा वाढदिवस साजरा करत असताना गोरगरीब अनाथ मुलांचा बरोबर हा वाढदिवस साजरा करावा अशी आमच्या सर्वांची अपेक्षा होती। आणि ह्या अपेक्षाचा मान ठेवत आमचे संगमनेर शहराचे शहर अध्यक्ष अल्पसंख्याक काँग्रेसचे युवा नेते सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे आमचे जावेद भाईंनी हा संकल्प मांडला, आणि ह्या संकल्पाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मित्रांनी पाठिंबा दिला। त्यामध्ये आमचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मुजाहदभाई पठाण, प्रभाग क्रमांक 11 शहर अध्यक्ष प्रभाग अध्यक्ष जुनेद सय्यद, युवा नेते शहबाज अली, तसेच आमचे मित्र आसिफ भाई, वसीम भाई, नाजीम भाई आणि बरेचसे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी आज या ठिकाणी संकल्प केला की गोरगरीब मित्रांबरोबर हा आपण आपला वाढदिवस साजरा करून ह्या मुलांची दुवा दादांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे करायची, आणि येणाऱ्या काळामध्ये दादांना आम्हाला संसदेमध्ये खासदार म्हणून बघायचं आहे। हीच अपेक्षा आमचे शहर अध्यक्ष जावेद भाई शेख यांची पण आहे, आमची सर्वांची अपेक्षा आहे की दादांनी देशाच्या सर्वोच्च असे असलेल्या संसदमध्ये खासदार म्हणून संगमनेरचं आणि आमच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करावं। आणि यासाठी आम्ही पुन्हा एकदा आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने, अल्पसंख्याक शहर काँग्रेसच्या वतीने पुन्हा एकदा दादांना पुढील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरभराटीने यश मिळो, त्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व मिळून प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। शावी शेख, सी 24 तास, संगमनेर।